असे से अमेठी और बी से बारामती हे भाजपचं अलिखित घोषवाक्यच झाले की काय अमेठीत विजय मिळवल्यानंतर आता भाजपचं पुढचं टार्गेट बारामती आहे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर यां मतदार मतदार या मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे नुकतंच त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुरू केला आहे मात्र या दौऱ्यात काल वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी परस्पर विरोधी भूमिका मांडल्याचं दिसून आलं आहे तसंच भाजपा आमदाराच्या भाषणानं अनेक जण चक्रावलेत नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भारतीय जनता पक्षानं देशातल्या अनेक लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय तर निर्मला सीतारामन यांचा दौरा हा सुरू होण्यापूर्वीही आणि सुरू झाल्यानंतरही गाजतोय तो, तो बारामती या नावामुळेच बारामतीला टक्कर म्हणजे पवार कुटुंबाला पर्यायानं शरद पवारांना धक्का देण्यासाठीच भाजपचे हे प्रयत्न आहेत अशी चर्चा सगळीकडेच आहे निर्मला सीतारामन यांचे अनेक कार्यक्रम दौऱ्यात आहेत त्यापैकी गुरुवारी सकाळी शहरी पट्ट्यात त्यांचा एक कार्यक्रम होता त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या बोलता की बारामतीबाबत आता तडजोड नाही केंद्रातनं या मतदारसंघाबाबत कोणतीही तडजोड होणार नाही कार्यकर्त्यांनी आतापासून निवडणुकीच्या कामाला लागावं अशी भूमिका त्यांनी मांडली तर सीतारामन यांच्या दौऱ्यात जिथे जिथे त्यांचे कार्यक्रम होते तिथे तिथे पत्रकार त्यांना बारामती टार्गेट का अशा आशयाचेच प्रश्न विचारत होते आणि त्या प्रश्नांना जमेल तसं उत्तर देण्याचा सीतारामन यांचा प्रयत्न देखील होता संध्याकाळी पुणे सातारा महामार्गावरच्या वर्वे इथे माध्यमांशी त्यांनी संवाद साधला बारामतीवरच लक्ष का असं पुन्हा पुन्हा विचारलं तरी बारामती आमचं लक्ष नाही हेच मी सांगेन इथे फक्त पक्ष वाढवण्यासाठी मी आले आहे आणि पुढेही येणार आहे त्यामुळे सकाळी बारामतीबाबत तडजोड नाही असं वक्तव्य तर संध्याकाळी बारामती हे आमचं लक्ष नाही असं म्हणणं ही परस्पर विरोधी भूमिका घेतल्यानं सीतारामन यांच्या दुहेरी भूमिकेचीही पुण्यात जोरदार चर्चा होते तर दुसरीकडे दौंडचे आमदार राहुल कुल यांनीही भर व्यासपीठावरून भाजपला घरचा आहेर दिलाय पक्षाचे वरिष्ठ नेते बारामतीत येऊन पवारांचं कौतुक करतात कथित बारामती विकास मॉडेलचं गुणगान गातात यामुळे कार्यकर्ते मात्र संभ्रमात राहत असो बारामतीचा हा भक्कम गड जिंकण्यासाठी भाजपची जोरदार तयारी सुरू झाली आहे ही तयारी कितपत यशस्वी ठरेल हे आगामी काळात स्पष्ट होईलच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला सांगा त्यासाठी लोकमतचं सा फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुण्याहून अश्विनी जाधव हो केदारी लोकमत